हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी केलेली कपड्यांची शॉपिंग. आणि इकडे खूप सारा पाऊस चालू आहे दिवसभर आज बघा. आणि आज असं मोठं असं पिंपळत झाड आहे इथे. आज कपडे पण घरात सुकवायला घातले आम्ही वाळत. तर हे पार्सल माझे सगळे तिकडं आलेले होते संगमनेरला. तर मग मी सुरेखा ताईने त्यांनी आणले आमचे पार्सल घरी जाऊन, कारण की कॉल केला होता तिला, म्हटलं घेऊन ये तिथून पार्सल. आणि मग दाजींनी जाऊन घेऊन आले. आणि तर तिने मला व्हिडिओ पाठवले, ती म्हणे बघ बाई तुझे ड्रेस कसे कसे आलेले आहे म्हणून. तर म्हटलं चला मी व्हिडिओत पण दाखवून घेते माझी शॉपिंग. आणि मी काही नाही अशा थोडेसे ड्रेसची शॉपिंग केलेली होती. तर चला मग आता आपण पुढे बघूया. आणि जर कुणाला घ्यायचे असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, कारण की मग मला भरपूर ज्या वेळेस मी घालते ना त्यावेळेस मला लिंक मागितली का मग मला तो व्हिडिओ देता येतो, म्हणजे त्याच्यामध्ये लिंक असते म्हणून. मग जर मी व्हिडिओ बनवेल नसला आणि जर ड्रेस घातला ना तर लिंक मागितला की मग माझ्याकडे लिंक नसते द्यायला, कारण की मग मला शोधावं लागतं त्यामुळे. तर म्हणून मी आधीच व्हिडिओ दाखवून ठेवते एका, आणि ज्यावेळेस घातले का मग समोरच्याला आवडला का तर ते विचारतात मला, मग मी त्यांना लिंक देत असते असं. आणि सध्या यूट्यूबला काय होते काय माहीत का, माझ्या चॅनलला होते असं. मी कोणाला जर रिप्लाय दिला ना तर तो रिप्लाय आपोआप डिलीट होऊन जातो आहे, तिकडच्याला दिसत पण नाही कधी कधी. म्हणजे तीच व्यक्ती म्हणते ताई तू रिप्लाय नाही दिला, किंवा म्हणजे क्वेश्चन मार्क येतो. पण मी ऑलरेडी त्याला रिप्लाय दिलेला असतो, तो रिप्लाय आपोआप गायब होत असतो. आणि कधी कधी काही कमेंट पण मला नाही डिलीट होऊन जाते, असं का होतं आहे मला काही माहीत नाही. तर यूट्यूबचा इश्यू असू शकतो, माझ्या चॅनलविषयी आहे की बाकीच्यांच्या पण आहे मला काही माहीत नाही. पण माझ्याबरोबर तर होतं आहे असं, भरपूर कमेंटला मी रिप्लाय दिले, काही काही ॲटोमॅटिक डिलीट होतात, कधी कधी मी डबल रिप्लाय देते. आणि जर तुम्हाला माझी शॉपिंग आवडली जर घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहीलच. तर सगळ्यात आधी ही साडी घेतलेली आहे मी. तर आपल्याला रोजच्या वापरण्यासाठी अशा मस्त सिल्क साड्या पाहिजे असतात, किंवा जर मस्त असा लुक पाहिजे असतो सिल्क साडी घालूनसुद्धा, तर ही साडी खूप मस्त आहे. आपण ही रोजसुद्धा वापरू शकतो डेली वेअरसाठी, किंवा जर आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तरीही ती खूप छान आहे, पार्टी वेअर मस्त लुक येतो हिचा. तर हिची पण प्राईस मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक दिलेली राहील, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं ना तर तिची किंमत तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर घ्यायची असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता. त्याच्यावरती मस्त असा ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि खूप छान आहे. तुम्ही नक्की ही साडी घ्या, रोज वापरण्यासाठी छान दिसते आणि अशीही खूप मस्त दिसते. तर त्याच्यानंतर ही साडी बघू शकता. तर ही आपल्याला जर काही आपल्याला बाहेर जायचं असेल, सणावाराला घालायची असेल, तर अशा काठापदराच्या साड्या मस्त असा लुक देतो. एक कलर लाईट आणि एक कलर डार्क, मस्त पिंक कलर आहे, तुम्ही ते इथे बघतच आहात. ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यामध्ये, तो पदर आहे आणि ब्लाऊज पीस इकडच्या साईडला आहे, तुम्ही बघू शकता जो प्लेन साईड आहे तिला ब्लाऊज पीस दिलेला आहे त्या साडीला, मोरपंखी कलरचा. तर खूप छान साडी आहे, दोन कलरची, मस्त वाटते. पिंक कलर वरच्या पदराच्या बाजूला आहे आणि जो मोरपंखी कलर आहे तो खालच्या साईडला आहे मिरेंच्या. तर काठापदराच्या साड्या पूजेला वगैरे सणासुदीला अशा साड्या मस्त वाटतात. आणि ज्या आपण मग अशी साडी दाखवली तुम्हाला त्या रोज वापरण्यासाठी छान वाटतात, किंवा आपल्याला घाई घाईमध्ये कुठं जायचं असेल पण छान लुक पाहिजे असतो तर त्या साडी पार्टी वेअर पण मस्त वाटतात. आणि अशा काठापदराच्या पण साड्या आपल्याकडे पाहिजे असतात. त्याच्यानंतर आता मी इथे मिस्टरांना शर्ट घेतलेला होता पण तो माझ्याकडून सेम कलर आलेला आहे, कारण की व्हिडिओ थोडासा मला डार्क कलर वाटला होता त्याचा, म्हणजे ॲमेझॉनवरून घेताना. पण सेम तसाच शर्ट आलेला आहे, थोडासा एक थोडासा लाईट म्हणजे तो थोडासा लाईट आहे का हा लाईट येते नाही माहीत, पण एकदम सेम वाटतो आहे मिस्टरांचा ना हा शर्ट. तर हा पण मी ॲमेझॉनवरून घेतला आहे, तो पण छान होता आणि हा पण छान आहे. त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे, न्यू स्टाईलचा आहे जराशा मस्त असा. तर तुम्हाला ओपन पण करून दाखवते आहे सुरेखाताई, कारण की ती माझे पार्सल घेऊन आलेली होती म्हणून आणि तिने इकडं मला पाठवले व्हिडिओ माझे कोणते कोणते पार्सल आले म्हणून. आणि हा ड्रेस मस्त आहे,
स्टाईलिश लुक देतो घातल्याच्यानंतर. तुम्ही स्लीव्स पण बघू शकते, एकदम मस्त आहे. आणि जर आपल्याला नवीन असं काहीतरी स्टाईलिश घालायचं असेल तर असा टॉप छान वाटतो. कुठं बाहेर जायचं असेल किंवा आपण आपल्याला स्टाईलिश लुक देणारे कपडे घालायचे असेल तर त्यासाठी तसं मी तुम्हाला घालून दाखवेलच. आता हा ड्रेस जर तुम्हाला आवडला तर त्यावेळेस मी तुम्हाला कोणी लिंक मागितली तर मग मी ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देईनच, याच्यामध्ये हा ड्रेस आहे म्हणून. असं तर छान आहे, मोर पण मरून कलरचा आहे हा ड्रेस. आणि प्राईस पण याची तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यावर कळेलच, काही इतके महाग नाही, स्वस्तच आहे ड्रेस पण. आणि हा ड्रेस तर माझा फेवरेट आहे, मला वाटलं नव्हतं तो इतकं भारी येईल. दिसायलाच खूप छान दिसतो आहे, तुम्ही बघू शकता स्लीव्ज वगैरे मस्त एकदम. मला खूप आवडला आहे हा ड्रेस, तुम्हाला मी घालून पण दाखवेलच एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि जसं वाटलं होतं तसं त्यापेक्षा पण भारी आलेला आहे, एकदम छान कलर दिसतो, एकदम मस्त लुक आहे. घातल्याच्यानंतर पण खूप भारी दिसणार आहे तो ड्रेस, आवडला मला पण. त्याचं कापड वगैरे असं जास्त जाड वगैरे नाही, छान वाटतो आहे. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली लिंकवर क्लिक करून तुम्हाला हे सगळे साडी ड्रेस बघायला मिळतीलच. आणि किंमत पण तुम्हाला बघायला मिळेलच लिंकवर गेल्याच्यानंतर. तर आणि हा एक गळ्यातला सेट घेतलेला आहे आपल्याला साडी वगैरे ड्रेसवर घ्यायचा असेल तर. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आहे व्हाईट कलरचा. आणि यामध्ये कलर्स पण होते, जर आपल्याला प्रत्येक साडीवर जर घ्यायचा असेल असा सेट साडीच्या कलरनुसार तर तसाही आपल्याला मिळेल. पण मी हा घेतला थोडासा व्हाईट आणि गोल्डन, कारण की व्हाईट वगैरे साडी असेल किंवा गोल्डन लुक देणारी असेल किंवा मरून कलरची साडी असेल तरीही तिच्यावर खूप छान सेट वाटेल हा. तर तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही नक्की घ्या हा सेट, छान आहे आणि एकदम स्वस्त आहे. तसं मी तुम्हाला प्राईस तर इथे लिहून देईल स्क्रीनवरती सगळ्या याचे. आणि जर आवडला असेल माझी ॲमेझॉनची शॉपिंग तर नक्की खरेदी करा लिंकवर जाऊन. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. माझे टॉप साडीज कुर्तीज ड्रेस आवडले असेल तर नक्की सांगा.